पुढच्या बातमीकडे वळतोय. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. डेलकर यांच्या पत्नी कामलाबेन, त्यांचा मुलगा अभिनव आणि मुलगी या तिघांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची विधानभवनात जाऊन भेट घेतली. यावेळी डेलकर कुटुंबियांनी आपल्या जीवाला धोका असल्याची शंका व्यक्त केलेली आहे. डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांनी त्रास दिल्याचा उल्लेख आहे. दरम्यान मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलीगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी आज स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहणार आहे. एल्गार परिषदेच्या 30 जानेवारीला पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. शर्जील चौकशीसाठी गेल्यावर त्याला तिथेच अटक केली जाण्याची भीती त्याच्या वकिलांनी व्यक्त केली होती आणि त्यावर शर्जील तपासात सहकार्य करत असेल तर त्याच्यावर तूर्तच कठोर कारवाई नको असं कोर्टानं म्हटलेलं आहे.